अलिबाग मध्ये आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आवडता नाट्य आणि चित्रपट अभिनेता संजय बोलतोय. मित्रांनो, मी आज अलिबाग येथे आलेलो आहे आणि फिरतोय मस्तपैकी, एन्जॉय करतोय. काही कामानिमित्त अलिबाग शहरात येण्याचा योग आला आणि मस्त छान वाटतंय. थोडंसं आज एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जेवायसाठी मी आलेलो आहे. बौद्ध वर्षाचा वर्षावास हा महिना चालू आहे आणि मी वर्षावास करत असतो, त्यामुळे अलिबागला येऊनसुद्धा नॉनव्हेज वगैरे खायचं नाही आणि एक सात्विक असं जेवण जेवायचं आहे हा विषय डोक्यात ठेवून मी इथं मस्तपैकी जेवायला आलेलो आहे. लवकरच जेवण येईल कारण ऑर्डर दिलेली आहे. तर एक 5 मिनिटात मी परत तुम्हाला भेटतोच, ओके ना? ओके, आणि मी तुम्हाला मस्तपैकी अलिबागचं दर्शन करवतो, चालेल ना? ओके. मी अलिबाग येथील अशोक पाटील सरांच्या अभिषेक हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि खूप सुंदर असं हे हॉटेल आहे. श्री गणेशाय नमः, जय जय स्वामी समर्थ. सुंदर असं हे हॉटेल आणि सुंदर अशी ही ठेवण. हॉटेलच्या मालकांना मी भेटतो आहे. कसे आहात तुम्ही? ओके, छान आहे. मला अलिबाग आवडलं, आम्ही एन्जॉय करतो इथं आल्याच्या नंतर. थँक्यू. ओके, सुंदर असे हे जेवण आलेलं आहे. वा 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 वा, सोलकढी. वा वा, आणि विशेष म्हणजे अलिबागमध्ये जेवायचं तर मच्छी किंवा इथे मांस, मच्छी, मटण हा प्रकार, नॉनव्हेजचा प्रकार सगळ्यात जास्त चालतो. परंतु मी तुम्हाला अगोदर सांगितलं की या महिन्यामध्ये हे 2-3 महिने जे आहेत गोत्र वर्षावासाचे आहेत आणि मी वर्षावास म्हणजे 3 महिने उपवास असा प्रकार माझा चालू आहे. आणि या काळात मी कुठलंही नॉनव्हेज वगैरे, मांस, मच्छी, मटण वगैरे काही खात नाही. अगदी सुंदर असं सात्विक जेवण जेवण्याची या काळात मी नेहमी प्रयत्न करतो. मंडळी जेवायला या, मी पूर्ण अलिबाग तुम्हाला भेटतो. ठीक आहे. Thank you.
नमस्कार मंडळी, अलिबाग बीचवर आहे आणि मस्त वाटतं इकडे येऊन. तुम्ही एक वेळेस अलिबागला येऊन बघा. अलिबागहून औरंगाबादकडे निघालो आहे आणि मध्ये पुण्यामध्ये पुणा मार्गे निघालो आहे. मॅडम बाजूने बसलेले आहे. मॅडम बघा इकडे, हाय से हाय. आणि मी गाडी चालवत आहे. खूप सुंदर रस्ता आहे. डोंगराळ बघा वातावरण.